नमस्कार मंडळी, मी आम्ही नाईक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे गावसून. तर आता म्हटलं माझ्या कुटुंबातले सदस्य म्हणजेच काकी, तनू, बंटी हे किती मेहनत घेतात ह्याच्यावर एक व्लॉग बनून एक व्लॉग होऊन जाऊ देत म्हटलं. तर आता आम्ही सीझन तुमका माहितीच आहे सगळ्या कोकणकरांका की काजीचं सीझन चालू आहे आता सध्या. सो आम्ही चाललो काजीत. तर सध्या आता व्हिडिओ अपलोडिंगचं पण काम चालू आहे बंटीतर्फे. सो मल्टीटास्किंग असा हे बघा अशी सगळी वाट आहे ही वरती जाऊची. मी डायरेक्ट जाता आमच्या बिरामनाथ. सो आता आम्ही चाललो तनू आणि काकी हे दुपारीच गेलेत. सो बघणाऱ्यांका वाटतं की काजीत खूप उत्पन्न किंवा काय असा, पण आई जो खरी मेहनत करता त्याका ठाऊ का की किती घासूची लागता. म्हणून आई जो रवान काम करीत किंवा मेहनत करीत त्याका कष्टाची किंमत माहिती असतं काय. आणि ही पूर्ण आहे बघा, ही चढ ना ऑलमोस्ट ही वाट सड्यावर जाता. सो आम्ही आता सड्याच्या दिशेने प्रस्थान करतो. पहिल्या वर जाताना लोकांची गाईगुरा ह्याच वाटेने चरत जायची, पण आता कोणाकडे गाईगुरा नाहीत. सो वाटे पण वळलेले जास्ती दिसत नाही, लोकसंख्या पण त्यामानाने कमीच असा. रस्तो बघा एकदम वाईल्ड लाईफमध्ये दाखवतात तसं डिस्कवरीसारखं रस्तो. ही बघा अशी पूर्ण मोठी मोठी खडकं आहे तिकडे. आणि इकडे ही खडकं कशी आली याचा अंदाज आम्हाला पण नाही. पूर्ण चढण आहे आणि तिकडे आमचं ब्राह्मण स्थळ आहे. चला जाऊया वरती. हे बघा निवडून ठेवलेल्या काजू अशा दिसतात जागोजागे. हे बघा हे बघा असे ढीगचे ढीग पडलेले आहेत इकडे. आणि कडकडीत दम लागलेला आम्हाला कडकडीत. वरती डोंगरात जायला कोकावचा लागता मग कळतं आपली माणसं खयत. ही आमची माणसं गावली अरे हरवलेली सगळ्यापासून. धावून लिहिलं आम्ही. हा तर
अशी यांची मेहनत चालू आहे आणि आम्ही फक्त यांना मोटिवेशन देऊ तुलो बाकी काय नाही. आमची काकीकडे काळजी निवडता आणि त्या चेडू आडे का काळजी निवडता काळजी निवडता. काळजी कशी काढायची एकदा प्रत्यक्षिक आता दाखवत होतो मोडायची. हा आता त्याला बोंडू म्हणतात ना. हो तो बोंडू आता करायचा ना. काय यावर काजी सर काजी म्हणजे असं बघ काढा हे आणा सोडोस आणा येता चला चला. अरे येवा मग दाखवते तर आम्ही आता लगेच टोका केलो येवा पाठून काही रस्तो आणि दिसता तुमका एकदम छोटासा दिसत असत. ट्रेन चा रूट पण दिसता दिसली का. हो ट्रेन बघायला काय काहीतरी फरव जबरदस्त अशी डोंगरांच्या रांगा दिसतात आपल्याला इकडून दूर दूर पर्यंतच्या. सगळा उतार असल्यामुळे निवडणाऱ्याची खूप नाचक्की होत असेल काय गो. बरोबर ना उतारच आहे ना हे सगळं आणि हे पूर्ण घनदाट जंगल आहे. हे बघा पूर्ण घनदाट जंगल आहे आणि व्हिडिओ पण आम्ही इकडेच आता अपलोड करून टाकतो. आलो आहे तर म्हटलं शिमग्याचा पहिला एपिसोड होऊन जाऊ देत अपलोड. सो लोक पहिल्यांदा इथपर्यंत आपली गुरं चरवायला आणायची. जबरदस्त काही नाही निवडूक बसला काजी. फार पसरलंय मेहनत करता काय सांगलेलं आहे मालवणी चेडू असा तुझ्या नावाने चॅनल बनव. मालवणी बाईलचा चॅनल आहे कसा मालवणी का बाईल. हो गोळा करून ते काकूचं लागतं काजी गोळा कसे हिरवे हिरवे असत आणि हे तयार झालेले बोंड असे दिसतात आणि खूप वरवर असतात त्यामुळे काठी पण घेऊन यायची लागते. पूर्ण डोंगराळ भाग आहे. आम्ही उठलो 4:15 आता वाजले 5:15 झाले रे. मग तयार नव्हतो म्हणतो तूच जा. सो एकंदरीत तिथून सनसेट पण भारी दिसेल. आता मी DSLR नाही आणलाय नाहीतर मी तुम्हाला हायवे कॅप्चर केला असता इथून. सो मंडळी असा होता आजचा हा व्हिडिओ. इथे रजा घेतो आमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायचा होता. सो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय टेक केअर.
चालेल मस्त जबरदस्त.